IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. एखादी कंपनी सर्वसामान्य लोकांकडून भांडवल शेअरच्या माध्यमातून गोळा करते आणि तिची लिस्टिंग नंतर BSE NSE वर होते, त्याला म्हणतात IPO. म्हणजे एखाद्या कंपनीनं सुरुवातीला लोकांना केलेलं आवाहन की तुम्ही आम्हाला शेअरच्या माध्यमातून भांडवल द्या. समजा आपले शेजारची सुटगिरणी आहे, त्यांची इच्छा आहे की आपल्या कंपनीचा विस्तार करायचा आहे, ब्रँचेस काढायचे आहे, मग त्यांनी सांगितलं की आम्हाला लोकांकडून भांडवल गोळा करायचं आहे, शेअर घ्यायचं आहे. आणि ती शेअर घेतल्यानंतर मग तिची लिस्टिंग शेअर बाजारात होते, त्याला IPO असं म्हणतात. आणि FPO म्हणजे काय? फॉलो ऑन पब्लिक ऑफर. फॉलो ऑन म्हणजे काय? समजा आता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे ती आपल्या शेअर मार्केटमध्ये अस्तित्वात आहे, शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे. ती कंपनी डबल पैसे मागून घेते, ती कंपनी पुन्हा एकदा लोकांकडून भांडवल गोळा करण्याचा प्रयत्न करते, त्याला FPO असे म्हणतात. म्हणजे लिस्टेड कंपनी डबल पैसा मागते, त्यावेळी त्याला FPO म्हणतात. आणि IPO म्हणजे सुरुवातीला मागितलेले पैसे लिस्टेड नसताना. आता आपल्याला फायदा मात्र IPO मधून होतो, म्हणून आपण IPO बद्दल जास्त माहिती पाहूया. आता कंपनी IPO का आणते? आपण त्याचा कसा फायदा घ्यायचा हे पाहणार आहोत. पहिला उद्देश आहे ऍक्विजिशन. ऍक्विजिशन म्हणजे काय? जी कंपनी शेअर मार्केटमध्ये आज लिस्टेड आहे, तिला दुसरी एखादी नवीन कंपनी खरेदी करायची, तर कंपनीवर कब्जा घ्यायचा आहे, म्हणून ती कंपनी भांडवल गोळा करण्यासाठी IPO आणते, त्याला ऍक्विजिशन असं म्हणायचं. म्हणजे दुसरी कंपनी खरेदी करण्यासाठी IPO आणते. त्याच्यानंतर IPO आणण्याचा दुसरा उद्देश आहे एक्सपान्शन. म्हणजे त्या कंपनीला स्वतःचा विस्तार करायचा आहे, तिचे स्वतःचे ब्रँचेस काढायचे आहे. मार्केट व्हॅल्युएशन. आता प्लॉटिंगच्या बाबतीत तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की हा प्लॉट मी 10 लाखाला घेतलेला होता, आता तो विकत तर नाही. किंवा काही जण असं म्हणतात घर मी घर बांधलेलं होतं 30 लाखाला, सगळा खर्च आलाय, आज त्याची किंमत आहे 50 लाख, असं तो म्हणत असतो. पण त्याला खरं माहीत नाही, तो ज्या दिवशी विक्रीला काढेल त्याच वेळी त्याला खरी किंमत माहीत होते. तसं कंपन्या आपलं क्रेडिट किंवा आपलं स्वतःचं व्हॅल्युएशन काय आहे हे तपासण्यासाठी काही कंपन्या IPO आणतात. म्हणजे लोकांच्या पुढे जातात, तुमचं भांडवल द्या, म्हणजे लोकांचा विश्वास किती आहे, आपलं समाजामध्ये क्रेडिट किती आहे, पण त्या पैशाचा उपयोग ते प्रगतीसाठी करणारच आहे. परंतु काही कंपन्या व्हॅल्युएशनसाठी मार्केटमध्ये उतरतात आणि लोकांकडून पैसा गोळा करतात. त्यानंतर आहे डायव्हर्सिफिकेशन.
आता एखादी कंपनी तिचा प्रमुख बिझनेस असतो हॉटेलचा आणि ती नंतर रिअल इस्टेट मध्ये उतरते किंवा नवीन एखादा धंदा करते, म्हणजे जसं आपण ऍसेट अलोकेशन केलं, आपली संपत्ती वेगवेगळ्या मार्गाने विभागून टाकली, त्या पद्धतीने कंपन्या सुद्धा डायव्हर्सिफिकेशन करतात. एकच कंपनी वेगवेगळे धंदे करते, त्याच्यासाठी आयपीओ आणला जातो. आयपीओ आणण्याचे दोन प्रकार आहेत, एक फिक्स्ड प्राइस व्हॅल्यू आणि दुसरा आहे बुक बिल्डिंग इश्यू. फिक्स्ड प्राइस व्हॅल्यू म्हणजे तिला एकच किंमत असते आणि बुक बिल्डिंग इश्यू तिला दोन किंमती असतात, दोन प्राइसचे बँड असतात. त्यांनी सांगितलेले असते की हा 20 आणि 25 या दरम्यान खरेदी करा, म्हणजे बुक बिल्डिंग इश्यू. सर्वसामान्य माहिती तुम्हाला सर्वांना आयपीओ आणि एफपीओ मधला फरक समजलेला आहे. आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर, एफपीओ म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर. आयपीओची जाहिरात सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून त्यांच्या अर्थ पुरवण्यांमध्ये येते, त्यानंतर moneycontrol.com, infinanceyahoo.com तुम्हाला जे वेबसाईटचे पत्ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये आयपीओ नावाचा सेक्शन असतो, त्याच्यामध्ये जाहिरात येते. त्या ठिकाणी कॅलेंडर असतं, त्या कॅलेंडरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कोणत्या कंपनीचं आयपीओ येणार आहे, तो किती तारखेला येणार आहे, त्याचे इश्यू डेट कोणती आहे, हे सगळं त्याच्यावर असतं. त्याचबरोबर CNBC आवाज, जी बिझनेस यासारखी जे पैशाशी संबंधित जे चॅनल आहेत, बिझनेस चॅनल, त्याच्यावर सुद्धा आपल्याला माहिती मिळते. आयपीओबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती, त्याला आयपीओ खरेदी करायला ब्रोकरेज लागत नाही, शून्य पैसे कमिशन. मग त्याला ब्रोकरेज कधी लागतं? तो 12 दिवसानंतर ज्यावेळी तो शेअर होतो, तो शेअर मात्र विकताना आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं, परंतु खरेदी करायला ब्रोकरेज नाही. तीन चार वर्षापूर्वी आयपीओ 21 दिवसानंतर यायचा. कोल इंडियाचा आयपीओ मी खरेदी केलेला होता, त्यावेळी तो 21 दिवसाने आलेला होता, परंतु आता साधारणतः 12व्या दिवसात येतोय. त्याच्यामध्ये अप्पर बँड आणि लोअर बँड असे दोन किमती असतात. दोन किमती देतात, वरचा आणि खालची, त्याच्यापैकी तुम्हाला जे आवडेल ते खरेदी करायची असते. आणि आपल्याला आयपीओ हा गठ्ठ्यामध्ये खरेदी करावा लागतो, लॉटमध्ये करावा लागतो. 25 शेअरचा लॉट, 50 शेअरचा लॉट हे कंपनीने त्यांच्या संचालक मंडळाने ठरवलेलं असतं. एक आयपीओ म्हणजे शेअरचा गठ्ठा असतो, एक शेअर कधी नसतो. सर्वसामान्य माणसाला राखीव कोटा असतो, त्यांना साधारणतः 1 लाख किंवा 2 लाखापर्यंत सर्वसामान्य माणसांना परवानगी असते. डिमॅट कंपल्सरी लागते. एका भारतीय माणसाला एका डिमॅटवरून एका कंपनीचा एकदाच आयपीओ घेता येतो. म्हणजे समजा माझ्याकडे 2 ब्रोकरचा अकाउंट आहे, एक रेलिगेअरचा आहे आणि दुसऱ्या एंजलचा आहे, तर मी त्याच कंपनीसाठी दोन्ही ब्रोकर कडून ऑर्डर टाकू शकत नाही. एकाच ब्रोकर कडून एकदाच ऑर्डर टाकावी लागते, कारण आयपीओ मिळत नाही. ओव्हर सबस्क्राईब झाल्यावर आपण खरेदीचा निर्णय घेत असतो, तर
आयपीओ खरेदी करण्याची सूत्रे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. आयपीओ खरेदी करताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची की शक्यतो कंपनी मल्टी कस्टमर, मल्टी नॅशनल आणि मल्टी प्रॉडक्ट असावी. एक क्रायटेरिया पाहायचा, शक्यतो नसेल तर दुसरे कोणते सूत्र जोडतात का पाहायचं. परंतु पहिलं क्रायटेरिया काय पाहायचा, मल्टी कस्टमर म्हणजे तिचे वेगवेगळ्या प्रकारचे गिरायक असतील, मल्टी नॅशनल ती राष्ट्रीय लेवलची कंपनी आणि मल्टी प्रॉडक्ट असावी. त्यानंतर सेक्टर, कोणत्या सेक्टरमधली कंपनी निवडायची, कोणत्या उद्योजकातली, सेक्टरची नावं लिहून घ्या. ह्याच्यामध्ये ऑइल अँड गॅस, पॉवर, वॉटर सप्लाय. तुम्ही ज्यावेळी वेबसाईट वर जाता तिथे जे आयपीओची सर्वसामान्य माहिती असते तिथे सेक्टरचं नाव दिलेलं असतं, ही कोणत्या सेक्टर मध्ये कंपनी आहे. मी टॉपचे सेक्टर सुचवतो, इन्फ्रास्ट्रक्चर, भारताच्या पायाभूत सुविधा देणाऱ्या उद्योगामध्ये वॉटर आहे, त्याच्यानंतर वॉटर सप्लाय, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. त्यानंतर पोर्ट म्हणजे बंदर. कम्युनिकेशन, सेक्टर म्हणजे इंडस्ट्री, उद्योग, जसा साखर उद्योग, कापड उद्योग, त्या पद्धतीने कम्युनिकेशन इंडस्ट्री, हेवी इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ओव्हर सबस्क्राईब झाल्यावर खरेदी करायची.
ट्रॅप म्हणजे काय? समजा एखाद्या कंपनीनं 1,000 कोटी रुपयाची लोकांना मागणी केलेली आहे, तर पहिल्या दिवशी आपण अभ्यास करायचा की किती लोकांची मागणी आहे, मग ते त्याच्यामध्ये मागणी करताना क्यू आय बी म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांच्यासाठी सुमारे 50% रिझर्व असतो कोटा, त्याच्यामध्ये ते जे इन्स्टिट्यूशनल बायर्स आहेत त्यांचा सुद्धा 90% प्रतिसाद असावा असा सेबीचा नियम असतो, आणि ते 90% प्रतिसाद मिळाला तर त्या आयपीओला परवानगी मिळते, अन्यथा तो आयपीओ म्हणजे त्याची परवानगी नाकारली जाते. म्हणजे हे पहिल्या दिवशी आपल्याला जनरली समजतं. त्याच्यानंतर HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडियन्स, काय 5-10 कोटी ज्याची मालमत्ता आहे असे इंडियन्स, काही NRI किंवा स्वदेशी गुंतवणूकदार, त्यांचाही काही 20-25% कोटा असतो. सर्वसामान्यांसाठी 10-15% रिझर्व असतो. तर आपल्याला पहिल्या दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रतिसाद समजतो की ह्या आयपीओची काय परिस्थिती आहे, म्हणून 2 दिवस त्यांचा प्रतिसाद पहा. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपण ओव्हर सबस्क्राईब झाल्यावर खरेदी करायचं. म्हणजे कंपनीने 1,000 कोटी मागितले आणि लोकांनी दिले 10,000 कोटी, मग किती पट झाले दादा? किती पट झाले? 10 पट झाले. म्हणजे ती कंपनी 10 पट ओव्हर सबस्क्राईब झाली. आता आपण खरेदीला टाकायचं. असा जो आयपीओ आहे तो 12व्या किंवा 13व्या दिवशी दामदुप्पट तिप्पट होण्याची शक्यता आहे. म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ओव्हर सबस्क्राईब झाल्यावर खरेदी करायचं आहे. अंडर सबस्क्राईब घ्यायचा नाही. म्हणजे त्याचा प्राइस बँड समजा 125 आणि 150 आहे आणि त्याची जी मागणी 1,000 कोटीची आहे, परंतु प्रत्यक्षात त्याला प्रतिसाद कमी मिळाला, 500 कोटी जमा झाले, तर आपण तसा आयपीओ घ्यायचा नाही. त्याला प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून अंडर सबस्क्राईब घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला ज्यादा माहितीसाठी तुम्ही CNBC आवाज, जी बिझनेसवर त्यांच्या तज्ज्ञांच्या चर्चा पण ऐका. अजून एक महत्वाची गोष्ट, क्रिसिल इकरा नावाच्या आपल्या काही भारतीय सरकारमान्य संस्था आहेत, त्यांचं रेटिंग पहा, 4 स्टार आहे का, 5 स्टार आहे का. त्या स्टारवरून लक्षात येतं की ती कंपनी फंडामेंटली चांगली आहे. आयपीओचं टेक्निकल शक्यतो सांगता येत नाही, कारण जी कंपनी शेअर मार्केटमध्ये येते तिच्या भावाचा चढ उतार माहीत असतो, त्याच्यावरून आपल्याला टेक्निकल करता येतं, परंतु हिचं टेक्निकल रेकॉर्ड माहीत नसतं. तर ती फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का हे कसं ओळखणार? तर ह्या जे क्रिसी इकरा वगैरे आहेत त्यांनी कोणता स्टार दिलेला आहे, कोणतं रेटिंग दिलेलं आहे, त्यांचा रेटिंग पहा. 4th स्टार, 5th स्टार अशा पद्धतीनं. जनरल जर कंपनी असेल तर 50-60 रुपयाच्या दरम्यान असणारा सुद्धा खरेदी करा, आणि ती जर कंपनी ब्लू चिप असेल तर 200-300 रुपये या लेवलचा असला तरीही खरेदी करा. आताच एक डीमार्ट नावाच्या कंपनीचा आयपीओ आलेला होता मागच्या महिन्यामध्ये. ती रिटेल अँड रिअल इस्टेटमधली कंपनी आहे. तिची इश्यू प्राईस होती 299, तिचा प्राईस बँड अप्पर बँड 299 होता. ती मार्केटमध्ये ओपन झाली 604 रुपयाला 12व्या दिवशी आणि सध्या तिचा भाव आहे 774. म्हणजे हे फक्त 1 ते 1.5 महिन्यातला काळ आहे. तिने 158% रिटर्न दिला. म्हणजे मी सांगितलं तर रिअल इस्टेट किंवा याच्यामध्ये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अप्पर बँड खरेदीला टाकायचं, लोअर बँड निवडायचे नाही.
कारण तुम्ही ओव्हर सबस्क्राइब झाल्यावर खरेदीचा निर्णय घेतलेला आहे. अप्पर बँडला खरेदीला टाकायचा आणि तरी सुद्धा मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. कधी कधी ते कारण त्यांना आपल्या पैशाची गरजच नाही, म्हणून तुम्ही 2, 4, 6, 8 असे लॉट टाकायचे. 2, 4, 6 ते कधी कधी समसंख्या असणाऱ्यांना देतात किंवा ते चिठ्ठ्या टाकणं किंवा काही त्या प्रकारानं पण ते निवडतात. त्यांना त्यावेळी गरज नसल्यामुळं कोणतीही पद्धत वापरतात आणि ते लॉट निवडतात. आणि ज्यांना आय पी ओ मिळालेला नाही त्यांचे पैसे सुरुवातीच्या काळामध्ये कोल इंडियाचा ज्यावेळी काळ होता त्यावेळी 8 ते 10 दिवसामध्ये घरी चेक मिळायचे. आता सध्या तर ऑनलाईन 2 दिवसात जमा होतात. तुम्हाला मिळाला 2-3 दिवसात पैसे खात्यावर परत येतात. आणि आय पी ओ मिळाला तर तुम्ही ते लिस्टिंगच्या दिवशी पहा. जर तो दाम दुप्पट झाला असेल तर अर्धे विकून टाका आणि अर्धे शेअर तसेच खात्यावर राहू द्या. अशा प्रकारची चांगली 5 किंवा 10 आय पी ओ खरेदी करा. म्हणजे ती 5 ते 10 पैशाची झाडं लावल्यासारखंच आहे आणि 10-20 वर्षानंतर तुम्हाला त्याचं उत्पन्न डिव्हिडंडचं मिळत जाते. त्याच्यानंतर काही कंपन्या एकाच एक बोनस देतात किंवा 2-3 वर्षाच्या अंतरानं 5-5 बोनस देतात. त्या बोनसचा फायदा होतो. त्यानंतर तिसरा फायदा आहे राईट इश्यूचा. राईट इश्यू म्हणजे समजा तुम्ही आय पी ओ म्हणजे तुम्ही त्या शेअरचे मालक आहे आणि तो शेअर 2000 रुपये चालू आहे सर्वांसाठी. त्यावेळी ती कंपनी तुम्हाला म्हणून सवलत देते की तुम्ही 100 शेअर खरेदी करा 1500 रुपयाला 1 शेअर. अशा ह्याला राईट इश्यू असं म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारच्याही सवलती मिळतात आणि त्याचा फायदा तुम्हाला 10-15 वर्षासाठी होतो.